आणि महाराष्ट्राचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस आज दिल्ली दौऱ्यावर आहेत. दिल्लीमध्ये भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची त्यांनी भेट घेतली आणि आता ते सध्या माध्यमांशी बोलत आहेत. नवी दिल्लीत आला होता तर वेगळी एक राजकीय चर्चेला उधाण आलेलं आहे. नेमकं काय सांगाल, तुमचा दौरा होता दिल्लीचा? कुठल्या राजकीय चर्चेला उधाण आलाय याची मला कल्पना नाही. मी आणि चंद्रकांत दादा आम्ही दोघेही भारतीय जनता पक्षाच्या संघटनात्मक बैठकीकरता या ठिकाणी आलो. आमचे संघटन मंत्री बी एल संतोषजी, शिवप्रकाशजी, सी टी रवी, मी आणि आमचे चंद्रकांत दादा अशी आमची एक आज एकूणच संघटनेची पुढची वाटचाल आणि त्याचा आढावा असा सगळी एक बैठक होती. आम्ही सकाळी 3-4-5 तास त्याच बैठकीमध्ये होतो, त्यामुळे मला वाटत नाही की त्यापेक्षा वेगळं काही अजेंडा आमचा होता. काल चंद्रकांत दादांनी अमित शहांची भेट घेतली, आज तुम्ही पण भेटलेले आहात. चर्चा फक्त संघटनात्मक बांधणीपर्यंत थांबणार की बदलापर्यंत पण? अमित भाई आमचे नेते आहेत, त्यामुळे दिल्लीला आलं आणि अमित भाई असले तर आम्ही त्यांची भेट घेतोच, त्यामुळे कुठलाही संघटनात्मक बदल नाही, कुठलाही नाही. नारायण राणेंनी पुन्हा मार्चमध्ये जी भविष्यवाणी केलेली आहे की भाजपचं महाराष्ट्र सरकार येईल, मी ऐकलेलं नाही. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका काही बिनविरोध झालेल्या आहेत, पण काही ठिकाणी म्हणजे नागपूरमध्ये अर्ज मागे घेतलेला नाही आहे. काँग्रेसला अशी अपेक्षा आहे की नागपूरमध्ये ते काहीतरी चमत्कार घडवू शकतील, पण कुठलाही चमत्कार घडणार नाही. चंद्रशेखर बावनकुळे हे चांगल्या फरकाने नागपूरमध्ये निवडून येतील. भाजपच्या संघटनात्मक बैठकीसाठी मी दिल्लीला आलोय, कोणत्याही राजकीय चर्चा झालेल्या नाहीत असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय. भाजपमध्ये कुठलाही संघटनात्मक बदल नाही असंही त्यांनी सांगितलं. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.